आजच्याच दिवशी पण सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी मिरजहून कोल्हापूरला पहिली रेल्वे आली त्यातून कोल्हापूर रेल्वेच्या नकाशावर आलं आणि दळणवळणाची मोठी सुविधा निर्माण झाली राजाशी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाच्या खर्चातून अठराशे एक्क्याण्णव मध्ये मीटर गेजद्वारे रेल्वे सुरू केली आणि कोल्हापूरच्या विकासाचं महाद्वार खुलं केलं आज त्या शाहू महाराजांच्या नावानं कोल्हापूरचं रेल्वे स्थानक दिमाखात उभं आहे 20 एप्रिल 1891 चा दिवस मिरजहून कोल्हापूरला पहिली झुकझुक गाडी आली आणि त्या काळात कोल्हापूरच्या विकासाचा राजमार्ग तयार झाला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं दुर कोल्हापूरला रेल्वे सुरू केली आणि दळणवळणाचं प्रमुख माध्यम कोल्हापुरात आलं तीन मे अठराशे अठ्याऐंशी ला कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पायाभरणी झाली आणि अवघ्या तीन वर्षात म्हणजे वीस एप्रिल अठराशे एक्याण्णव ला रेल्वे धावली सुद्धा सध्याच्या काळात एखाद्या प्रकल्पाची आखणी आणि अंमलबजावणी यामध्ये वर्षानुवर्ष जातात त्यामुळे प्रकल्पाचा खर्च अव्वाच्या सव्वा होतो पण अवघ्या तीन वर्षात शाहू महाराजांनी रेल्वे प्रकल्प पूर्ण करून सुरू केला त्यामुळं कोल्हापूरच्या औद्योगिक कृषी व्यापार पर्यटन शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाला गती मिळालीपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला जे अनेक लोकपयोगी कामं केली त्यातलं अगदी महत्वाचं म्हणजे जे आस्थाग आहेत त्यांनी स्थापन केलं आणि आस्थाग आहेत नित्य स्वरूपात चालू आहे अशी एकमेव घटना म्हणजे कोल्हापूर रेल्वे महाराजांनी स्वतः रेल्वे बघितलेली नसतानासह आपल्या संस्थानामध्ये रेल्वे असतावे त्यांना का वावर वाटलं तर कोल्हापूरचा विकास औद्योगिकदृष्ट्या कृषीदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या पर्यटनादृष्टीने दुष्ट्या, व्हावं कोल्हापूरचं राजधानी धरण पन्हाळा परिसर विशाळगड परिसर महालक्ष्मी मंदिर आणि कोल्हापूरचे इतर प्रेक्षणीय स्थळं पाहण्यासाठी लोकं परप्रांतातून यावी या उद्देशातून या मार्गाची उभारणी केली सध्याच्या रेल्वे स्थानकाची इमारतही ऐतिहासिक आणि संस्थान काळातील वैभव दर्शवणारी आहे दोन हजार तीन मध्ये कोल्हापूर रेल्वे स्थानकाचं राजर्षी शाहू महाराज टर्मिनस असं नामकरण झालं या स्थानकातून मुंबई दिल्ली धनबाद तिरुपती नागपूर सोलापूर या मार्गावर रेल्वे गाड्या धावतात लवकरच डिझेल इंजिन कालबाह्य होऊन विद्युत इंजिनच्या साहाय्याने गाड्या धावणार आहेत अठराशे एक्याण्णव ला म्हणजे एकशे तीस वर्षापूर्वी मिरजेहून कोल्हापूरला रेल्वे धावली आणि टेमलाई टेकडीजवळ सतरा तोफांची सलामी देऊन दरबारी बँडच्या घोषात रेल्वेचं स्वागत करण्यात आलं महाराजांच्या दूरदृष्टीमुळेच कोल्हापूरच्या विकासाची ती मुहूर्तमेढ होती